नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी इनपुटेके आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लवकरच शक्तिपीठ महामार्ग च्या भूमी संपादनाला सुरुवात होत असून यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव या जिल्ह्यामधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे। तसेच लातूर जिल्ह्यातून सुद्धा शक्तिपीठ महामार्गाची आखणी करण्यात येत आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातून कोणत्या गावामार्ग जाणार आहे, महामार्ग जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करून इतर मित्रांपर्यंत शेअर करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यामधील मालेगाव, झुंझुनवाडी, भाटेगाव, जामगावान या गावातून शक्तिपीठ महामार्ग डोंगर कळा, तसेच हातगाव तालुक्याजवळ पंचाळ, वसवळ, आमगाव, गिरगाव, उमरी, वेळांब, मालेगाव, तसेच वसमत तालुक्यातील पळसगाव, पळसवटा, बरडशेवाळा, गुवाना, बामणी, रुंज तासेगाव, बामणी तासेगाव, टाकळगाव, राजापूर, जगापूर, बाबुळगाव, मनाठा, पिंपा चौरे, रेणकापूर, हयांबळ सावली, तसेच जवळ गावामधून या गावामधून जाणार आहे। मित्रांनो, या गावातील रहिवाशी लवकरच भूमी संपादन करण्यात येत असून ड्रोनद्वारे या गावातील शेतकऱ्यांच्या रोडचे सर्वेक्षण संपादन करण्यात येणार असून याबद्दल योग्य तो मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे।